नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा सिलेबसविषयी अर्थात फॅकल्टी ऑफ एज्युकेशनचा सिलेबस कोणता आहे कसा आहे या संदर्भातली माहिती घेणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर अर्थात प्रथम इयर या, या वर्षाचे अभ्यासक्रम बी एडचा कोणता आहे त्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ पुढे नेण्याअगोदर एक सूचना अशी आहे की अनेक महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठांमध्ये जे काही सिलेबस बी एडचा रन केला जातो एन सी टी मार्फत तर विषयचा कोड असेल किंवा विषय नाव असेल तर यामध्ये थोडीशी तफावत असू शकते त्यामुळे इथे जरी आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संदर्भातली माहिती घेत असलो तरी बराचसा समवाय हा सेमिस्टर किंवा सेमिस्टर नसलेल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा बराचसा एकसारखा आहे असं या ठिकाणी म्हणणं थोडंसं संयुक्तिक सा राहील उपक्रम असेल ऍक्टिव्हिटी असेल प्रॅक्टिकल असेल त्या त्या अनुस अनुषंगाने बदलू बदलू शकता मात्र सब्जेक्टच्या अनुषंगाने थोडंसं नाव वेगळं आहे असं अनेक जणांनी मला सांगितलेलं आहे मात्र हे जे काही सिलेबसच्या संदर्भातलं हे जे ओरिएंटेशन आहे ते केवळ पुणे विद्यापीठाशी संबंधित आहे त्यामुळं आपल्या विषयाशी संबंधित असणारा आहे विद्यार्थ्यांनी नक्कीच ऑथेंटिक वेबसाईटवर तुमच्या विद्यापीठाचा तो चेक करणं आवश्यक आहे तर आज आपण द्वितीय वर्ष बी एडच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आज आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण फर्स्ट इयर पाहिलेलं आहे आणि आता सेकंड इयर विषयीची जी काही माहिती सिलेबसमध्ये दिलेली आहे ती आपण आज रोजी पाहणार आहोत यामध्ये सेकंड इयर असं या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे ते आपण पाहू शकतो सेकंड इयर तर यामध्ये जसं मी फर्स्ट इयरला सांगितलं की एकशे एक पासून आपल्याला एकशे बारापर्यंत विषय असतात तसे सेकंड इयरलाही एकशे दोनशे एक पासून ते दोनशे बारापर्यंतचा विषय जो आहे तो विषय आपल्याला या ठिकाणी पाहावा लागतो आता आपण सर्वसामान्यपणे जे कंपल्सरी सब्जेक्ट आहे सर्वच विद्यार्थ्यांना हे सब्जेक्ट द्यावे लागतात त्या संदर्भातली माहिती आपण विषयाच्या माध्यमातून पाहूया <coughs> दोनशे एक बी एड दोनशे एक आप पन, चा विषय जर आपण घेतला तर क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन शालेय शिक्षणातील गुणवत्ता आणि व्यवस्थापन म्हणजे शाळेच्या मॅनेजमेंटविषयी विषयी सांगणारा हा एक विषय आहे तो चार क्रेडिटसाठी आहे चौसष्ट त्याला घंटे टीचिंगसाठी आहे आणि ऐंशी प्लस दोन म्हणजे ऐंशी मार्काची जी काय आहे थेअरॉटिकल किंवा एक्झाम आहे आणि वीस मार्काचं प्रॅक्टिकल्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे दुसरा बी एडचं दोनशे दोन आहे नॉलेज अँड करिकुलम लँग्वेज अक्रॉस द करिकुलम याचा याचा सुद्धा याच्यामध्ये सुद्धा नॉलेज अँड करिकुलम किंवा पाठ्यक्रम आणि ज्ञान किंवा भाषा आणि भाषा भाषापलीकडील जे जे काही पाठ्यक्रम आहे त्या संदर्भातली ही माहिती आहे याच्यासाठी सुद्धा क्रेडिट आणि हवर्स दिलेले आहेत पुन्हा ऐंशी प्लस वीस म्हणजे ऐंशी मार्काची परीक्षा आणि वीस मार्काचं प्रॅक्टिकल्स या ठिकाणी आहे आता दोनशे तीन स्कूल अँड इन्क्लुसिव्ह स्कूल हा सुद्धा आहे की शाळा आणि सर्वसमावेशक शाळा याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसिजर दिलेली आहे आता स्पेशलाइज्ड कोर्स ऑप्शनल कोर्सेस असा या ठिकाणी एक शब्दप्रयोग केलेला आहे तुम्ही ते पाहू शकता याच्यामध्ये दोनशे चार जो आहे तो इलेक्टिव्ह या ठिकाणी दिलेला आहे याचा अर्थ असा असतो विद्यार्थी मित्रांनो की काही इलेक्टिव सब्जेक्ट वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने अनेक आहेत त्यामधून आपल्याला दोन इलेक्टिव सब्जेक्टची या ठिकाणी काय करावं लागते निवड करावी लागते कोण दोन असतात त्यापैकी दोन किंवा तीन असतात त्यापैकी आपल्याला एका इलेक्टिव्हची आपल्याला त्या ठिकाणी निवड करावी लागते आता या ठिकाणी एक सब्जेक्ट निवडल्यानंतर तो सुद्धा चार आणि चौसष्ट घंटे आणि पुन्हा ऐंशी प्लस वीस या अनुषंगाने आहे इलेक्टिव निवडताना अनेक तुमच्या तुमच्यासमोर विषयांची यादी जाहीर करत असते आणि निवडल्या ती यादी जी आहे त्या यादीमधून आपल्याला एक विषयाची निवड जी आहे ती त्या ठिकाणी करावी लागते जसं उदाहरण जर घेतलं तर मार्गदर्शन व समुपदेशन आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन हा एक विषय आहे किंवा रिसर्चच्या संदर्भात आहे अशा अनेक विषय असतात की ज्या माध्यमातून आपल्याला एका विषयाची निवड त्या ठिकाणी करावी लागते ही विषयाची निवड केल्यानंतर पुन्हा दोनशे पाच दोनशे पाच एक ते अठ्ठावीस म्हणजे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमची जी मेथडॉलॉजी आहे ॲडिशनल पेडॉलॉजी कोर्सेस ज्याला अतिरिक्त अध्यापन शास्त्रीय कोर्स असं म्हटलेलं आहे त्याचं नाव अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड पेडॉलॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट मग आता स्कूल सब्जेक्ट कोणते असू शकतात मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे इतिहास आहे विज्ञान आहे गणित आहे तर त्याच्यापैकी कोणतेही ते असू शकतं त्यामुळे आपली कोणती मेथड आहे आपल्या मेथडचा तो त्या ठिकाणी विचार करावा लागतो आता सेकंड इयरला आपल्याला तिसरी मेथड या ठिकाणी घ्यावी लागते म्हणजे फर्स्ट इयरला पहिली आणि दुसरी होती आता थर्ड इयरला तिसरी जी आहे त्या तिसरी एक ॲडिशनल त्या ठिकाणी असणार आहे ती दोन्ही मिळून त्यापैकी पुन्हा चार आणि चौसष्ट आणि दोन आणि प्लस दोन आणि बत्तीस पैकी बत्तीस असं दोन्ही मेथडचा ते डिव्हाइड केला के जाणार आहे तुमचा स्पेशल सब्जेक्ट त्यानंतर स्पेशल सब्जेक्ट प्लस थर्ड मेथड जी असेल असे दोन्ही मिळून या ठिकाणी राहणार रा आहे याचा विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण मी देऊन या ठिकाणी सांगतो की दोनशे पाच मध्ये ऍडिशनल पेडॉलॉजी कोर्सेसमध्ये समजा मी इंग्रजी आणि इतिहास निवडलेला आहे आता इंग्रजी ही माझी स्पेशल किंवा स्पेशल मेथड झालेली आहे आणि प्लस हिस्ट्री जी आहे ती माझी सेकंड मेथड झालेली आहे मात्र जेव्हा हो मी सेकंड इयरला जाईल तेव्हा हो इंग्रजी प्लस आणखीन तिसरी लँग्वेज हिस्ट्री तर आहेच परंतु आणखीन तिसरी लँग्वेज समजा मी पॉलिटिकल सायन्सची निवड केली तर त्या अनुषंगाने माझ्या तीन मेथड्स होतील म्हणजे पहिली स्पेशल आणि थर्ड मेथड अशा अनुषंगाने काय येईल त्या पाठाचं किंवा त्या विषयाचं अध्ययन जे आहे ते आपल्याला करावं लागणार आहे जसं पहिल्या मेथडला सायन्स मॅथ असतं पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी बायोलॉजी घेतलं किंवा केमिस्ट्री घेतलं किंवा आणखी इतर सायन्सचा सब्जेक्ट घेतला त्या अर्थाने त्या तीन लँग्वेज त्या ठिकाणी होतात <coughs> याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्हाला प्रमाणपत्र प्रदान केले जाईल तेव्हा तीन मेथडसह त्यामध्ये मेन्शन असणार आहे जसं तुम्ही सायन्स केलेलं आहे गणित केलेलं आहे किंवा केमिस्ट्री केलेला आहे तर त्या तीनही मेथड तुम्हाला शेवटच्या प्रमाणपत्रामध्ये विद्यापीठ मेन्शन करीत राहतं त्यानंतरचा जो ऍक्टिव्हिटीचा भाग आहे प्रॅक्टिक प्रॅक्टिसिंग फॉर द कंस्ट्रक्टिव विस्ट टीचिंग लर्निंग असा एक त्या ठिकाणी म्हटलेला आहे याच्यामध्ये दोनशे सहामध्ये टीचिंग कॉम्पिटन्सी चौथा आता याच्या पूर्वी आपण तिसरी तीनपर्यंत पाहिलेलं आता इथे चौथा आहे प्रॅक्टिस लेसन आता प्रॅक्टिस लेसनसाठी क्रेडिट आणि तासिकाने गुणमार्क या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला एकूण सहा एकूण सिक्स लेसन त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे पहिल्या मेथडचे दोन लेसन दुसऱ्या मेथडचे दोन लेसन आणि तिसऱ्या मेथडचं मिळून दोन लेसन असे सहा लेसन इथे अपेक्षित आहे बी एड दोनशे सात मध्ये टीचिंग कॉम्पिटन्सीचा भाग जो आहे तो पाचवा यामध्ये इंटर्नशिप आहे विद्यार्थी मित्रांनो ही सगळ्यात मोठा कालावधी जो आहे तो इंटर्नशिपचा या ठिकाणी असतो जवळजवळ चार महिने या इंटर्नशिपसाठी आपण शाळेवर जात असतो शाळेचं एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असतो तिथली चालना जी जी काही एज्युकेशनल प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसचाही या ठिकाणी अभ्यास करत असतो त्यामुळं हा चार महिने खूप मोठा भाग त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं अपेक्षित आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की सगळ्यात मोठा जो बी मधला भाग आहे ज्यामध्ये आपल्याला विषयाचा अभ्यासही करावा लागतो किंवा त्या अनुषंगाने इतर ऍक्टिव्हिटीजही पूर्ण या कालावधीमध्ये आपल्याला करावा लागतो कारण बी एडला इंटर्नशिपचा कालावधी हा खूप मोठा असतो आणि इंटर्नशिपचं कामही त्या अनुषंगाने बरंच मोठं असतं त्यामुळे सतत आपल्याला लिखाणामध्ये त्या ठिकाणी <coughs> राहावं लागतं पुढचा एक भाग आहे एनहासिंग प्रोग्राम कॅपॅसिटीज याच्यामध्ये दोनशे आठ मध्ये रिडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन द टेक्स्ट असा एक शब्द प्रयोग केलेला आहे तर याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जी काही दोनशे दोनशे आठचा जो भाग आहे रीडिंग अँड रिफ्लेक्टिंगमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काही ठराविक ॲक्टिव्हिटीज पूर्ण कराव्या लागतात अर्थात एखादी समीक्षा करणे किंवा एक एखाद्या लेख आलेला असेल ले एखाद्या विषया संदर्भात तर त्याच्या संदर्भात चर्चा करणे अशा बऱ्याचशा गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत याचा याचा ओरिएंटेशन आणि ॲक्टिव्हिटी या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येत असतात आता टाईप्स ऑफ टेक्स्ट असेल किंवा फीचर ऑफ थेसिस टेक्स असेल Uh, किंवा आणखीन इतर ज्या बाबी आहेत त्या अनुषंगाने त्या आपल्याला पूर्ण कराणं आवश्यक आहे ते ते है। आता याच्यामध्ये पर्टिक्युलर काय कोणत्या ऍक्टिव्हिटीज घ्यायची आहे तर दोनशे आठ ज्या शिक्षकांकडे आहे तर त्या आपल्याला सहज पद्धतीने याची माहिती जी आहे ती आपल्याला देऊ शकतात की याच्यामध्ये आपल्याला ओरिएंटेशन जे आहे किंवा ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती आपल्याला कशा पद्धतीने राबवायची आहे ती रीड लिव रिफ्लेक्ट अँड रिप्रोड्यूस इन रायटिंग इन द फॉर्म ऑफ कंजेक्शन कंजेक्चर्स जस्टिफिकेशन इंटरप्रिटेशन आर्ग्युमेंट फॉर द अगेन्स्ट एसेट्रा ऑन द रीड टेक्स्ट किंवा ई टेक्स्ट याच्यावर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करायच्या आहे जरी ह्या गोष्टी आपल्याला काही प्रमाणात समजल्या नाही तर मात्र हे लक्षात घ्या की आपल्याला वाचून पद्धतीने काही इंडिव्हिज्युअल स्तरावर किंवा शिक्षकांच्या मदतीने जी आपली कॅस कॅपॅसिटी जी आहे रीडिंगच्या संदर्भात किंवा रायटिंगच्या संदर्भातली ही डेव्हलपमेंट करणारा एक भाग आहे तो दोन क्रेडिटसाठी आहे ब बत, बत्तीस तासिका आहे आणि पन्नास त्या त्यासाठी मार्क्स दिलेले आहेत आता दोनशे नऊ आहे अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ याच्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिकल्स आणि ओरिएंटेशनचा भाग आहे जसं मी वरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे याच्यामध्ये स्वसंकल्पना असेल किंवा आणखीन इतर इंटरव्यू स्किल असेल ओरिएंटेशन संदर्भात अनेक वेळेस आपल्याला ह्या गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करावा लागतो याचं प्रॅक्टिकल जे आहे अहवाल रूपाने रिपोर्ट रिपोर्टच्या रुपाने आपल्याला तयार करणं आवश्यक आहे थोडा हा कन्सेप्टिव्ह कन्सेप्टिव्ह भाग आहे याच्यामध्ये पार्टिसिपेशन तुमचं आवश्यक आहे जर तुमचं पार्टिसिपेशन नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी काही त्या ठिकाणी लक्षात येणार नाही दोनशे दहा मध्ये बेसिक ऑफ रिसर्चच्या संदर्भातली माहिती दिली आहे संशोधन कशा प्रकारचं असतं किंवा संशोधन कशा प्रकारे केलं जातं या संदर्भातला प्रपोजल किंवा एक छोटासा ऍक्शन रिसर्च या माध्यमातून पूर्ण केला जातो दोनशे अकरामध्ये ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन या संदर्भात सुद्धा आपल्याला काही कलाकारांच्या मुलाखती घेणं किंवा नाट्यकरण नाट्यकरण असेल किंवा इतर बाबींमध्ये ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्या आपल्याला एक प्रकारे समजून घेता येणं आवश्यक आहे व्हिजिट टू आर्ट गॅलरी असेल स्क्रिप्ट रायटिंग असेल किंवा स्क्रिप्ट प्ले असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला या कोर्सची पूर्तता त्या ठिकाणी करावी लागते किंवा ॲप्रिशिएशन ऑफ अ फिल्म असेल ड्रामा असेल नॉवेल असेल किंवा फोक ड्रामा असेल याच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती घ्यावी लागते किंवा एखादा आर्टिस्ट ऍक्टर सिंगर किंवा रायटर्स पोएट पेंटर्स जे काही आर्टच्या संदर्भात जे लोक असतील तर त्यांचा इंटरव्ह्यू आपण या ठिकाणी घेऊ शकतो एखादी स्क्रिप्ट रायटिंग जी आहे तीही आपण या माध्यमातून डेव्हलप करू शकतो हा प्रॅक्टिकलचा भाग आहे याच्या संदर्भात जे काही गायडन्स आहे ते तुम्हाला त्या संबंधित शिक्षक देऊ शकतात एवढं मात्र नक्की हे एक ओझरती ओळख आपल्याला असावी हा एक याच्या पाठीमागे आहे बी एडच्या संदर्भात दोनशे ओपन कोर्स आणि एंटरप्रनरशिप डेव्हलपमेंट हे दोन भाग आहे विद्यार्थी मित्रांनो ओपन कोर्सच्या अंतर्गत अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत इंटर्नशिपच्या अंतर्गत सुद्धा अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत समजा एक दोन तीन चार इकडे पण एक दोन तीन चार किंवा ओपन कोर्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा असणाऱ्या एक कोर्सची यादीच त्या ठिकाणी बऱ्याच अंशी आपल्याला माहीत असते त्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो जसं प्रेझेंटेशन स्किल असेल डिसिजन मेकिंग स्किल असेल स्किल असेल अशा अनेक अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश होत असतो मात्र या ठिकाणी एंटरप्रनरशिप डेव्हलपमेंट जेव्हा म्हणतो की व्यावसायिकदृष्ट्या असणाऱ्या मुलाखती असतील किंवा त्या संबंधित फर्मला भेट देणं असेल आणि तिथे व्यावसायिकदृष्ट्या किंवा ज्या काही बाबींचं त्या ठिकाणी उत्पादन होतं किंवा निर्मिती होती तर त्याची माहिती त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे त्या रूपाने तुमचा जो काही रिपोर्ट आहे तो सुद्धा डेव्हलप करणं किंवा प्रेझेंट करणं या ठिकाणी आवश्यक आहे तर हे दोन ऍक्टि दोन आहे त्याला क्रेडिट बत्तीस तासांचा आणि पन्नास जे आहे ते पन्नास गुणांसाठी हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण कराव्या लागतात आणि हा सगळा एक ट्रेनिंगचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुमचं सहभाग महत्वाचा आहे या माध्यमातून अनेक स्किल आपल्याला अक्वायर करता येऊ शकतात हा आशावाद महत्त्वाचा वाटतो पूर्ण सेकंड इयरचा जो आहे तो चाळीस क्रेडिटसाठी आहे सहाशे चाळीस तास तुम्हाला पूर्ण करावे लागतात आणि मार्क जे आहे पुन्हा एक हजार मार्कांसाठी वन हंड्रेड वन सॉरी वन थाउजंड मार्क्स गुणांसाठी हे सर्व बी एडचं प्रोसिजर या ठिकाणी आहे तर ही माहिती जी आहे तुम्हाला कशी वाटली या संदर्भात नक्कीच आपले ओपिनियन कळवा ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांना ही माहिती कळ कळवा कळवणे आवश्यक आहे जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही या विद्यार्थी त्यांना विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे तर अनेक विद्यार्थ्यांच्या अग्रस्ताव हो एक ओझरती जी माहिती जी आहे द्वितीय वर्षाची तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न होता चला तर पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तुमच्यापर्यंत येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत